बघा ती आता काय बोलतायत, आताच बोला, आताच बोला ना. 50 वर्षापूर्वीच्या आणीबाणीवर आता तुम्ही छाती पिटतात नरेंद्र मोदी, तुम्ही आताच्या हुकुमशाहीवर बोला असं मी नेहमी म्हणतो. गेल्या 10 वर्षात तुम्ही ज्या हुकुमशाहीने लोकांचा घात केलेला आहे बरं का, त्याच्यावर बोला. जी दडपशाही चालवली आहे त्याच्यावर बोला. पेपर फुटीवर मोदींनी बोलावं, फडणवीस कसले बोलत आहेत? नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. उत्तर प्रदेशमधला एक मंत्री, एक आमदार एनडीएचा, या पेपर लीक घोटाळ्यातला सूत्रधार आहे, समोर आला आहे, तो कॅमेऱ्यावर मान्य करतो आहे, देशातले सगळे पेपर मी फोडलेले आहेत आणि फोडू शकतो. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपला चेहरा आरशात पाहायला पाहिजे. संदीपान भोंगळे खासदार म्हणून निवडून आले, अजूनही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांना विचारलं असतं ते म्हणतात की मुख्यमंत्री सांगत नाही तोपर्यंत मी राजीनामा देणार. म्हणजे ते तिकडे राज्यातही मंत्री राहतील आणि खासदार एकदा संपली नाही. मी असाही याच्यावरती मी काय बोलणार नाही, राज्यातला विषय आहे. पण बेकायदेशीरपणे काम करण्यामध्ये या सरकारचा हातखंड आहे. मुळात जे सरकारच घटनाबाह्य आहे, जे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांच्याकडून तुम्ही दुसऱ्या कोणत्या अपेक्षा करणार? ते गुन्हेगारांचं सरकार आहे. ओम बिर्ला अध्यक्ष झाल्यानंतर काल पहिल्याच दिवशी त्यांनी आणीबाणीचा निषेध करत थेट इंदिरा गांधींचं नाव घेतलं. सर, इंदिरा गांधींच्या नखाची सरांना येणार नाही. इंदिरा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होतं आपल्या देशातलं. निर्भय, बेडर आणि शूर हे तीन शब्द त्यांना लाभवतात. त्या डरपोक नव्हत्या, त्यांनी कधीच कोणापुढे गुडघे टेकले नाहीत. त्यांचं नेतृत्व देशानं मान्य केलं होतं, त्या देशाच्या नेत्या होत्या. त्यांनी सातत्यानं लोकशाहीची आराधना केली. त्यांनी निवडणुकीत पराभव पत्करला, पण खोटेपणा करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आणीबाणीत आणि नंतरही केला नाही. पराभव पत्करून त्या पुन्हा लोकांसमोर गेल्या आणि लोकांनी त्यांना पुन्हा सत्तेवरती आणलं. बरं का, ओम बिर्ला, नरेंद्र मोदी हे सगळे लोक नरेंद्र इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे कधी वागलाचे तुम्हाला आढळते का? नाही. त्याच्यामुळे कोण काय म्हणतं, इंदिराजी महान आहेत आणि या देशाच्या मनात आणि हृदयात त्यांचं स्थान हे कायम राहील. राऊतसाहेब, राज्यामध्ये विधान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती संदर्भात पुन्हा हालचाली सुरू झालेल्या आहेत. कदाचित त्या याच अधिवेशनाच्या दरम्यान, त्या हे शेवटचं अधिवेशन आहे आणि सुप्रीम कोर्टात या संदर्भातल्या खटला सुरू आहे. मुळात ते सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे. या सरकारला राज्यपाल नियुक्त नेमणुका करण्याचा अधिकार नाही. तरीही ते करत असेल तर मी जे म्हणतोय हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं सरकार आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढणार आहात सर, यामध्ये मुख्यमंत्रीपदाचं काय फॉर्म्युला असणार आहे? ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार की कसं? असं कोणी सांगितलं? असं कोणी जाहीर केलंय का? महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम. तर पेपर फुटीच्या मुद्द्यावरती पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये बोलावं, महाराष्ट्रातलं सरकार बेकायदेशीर आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा तरी किती करायच्या, आणि संसदेमधल्या सरकारला इंदिरा गांधींच्या नखाची सर येणार नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. आणि पुढची धक्कादायक बातमी संभाजी